जे आज ग्रुपमध्ये असतील तेवढेच, जेवढे आज लेक्चरमध्ये आहेत तेवढेच आज ग्रुप 39. ठीक आहे. ओके, तर लास्ट आपण 2-3 लेक्चर काय बघतो की फक्त फ्रुट क्रॉप्स किंवा फ्रुट क्रॉप्सच बघितले, तर आज आपण एक व्हेजिटेबल्स बघणार आहे. ठीक आहे, तर आपण बघणार आहे पेस्टो ब्रिंजल अँड देअर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर फर्स्टली मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट आहे की ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन असणार आहे इंग्लिश पेस्टो ब्रिंजल विथ देअर सायंटिफिक नेम, आणि एक्सप्लेन करायला तुम्हाला फक्त ही एकच पेस्ट असते, दॅट इज द ब्रिंजल फ्रूट अँड शूट बोरर. ओके, म्हणजे मी तुम्हाला शुअरली सांगू शकते की तुम्ही ब्रिंजल मधल्या सगळ्या दुसऱ्या ज्या पेस्ट आहेत, 5-6 पेस्ट आहेत, त्याच्यातलं काय करा की तुम्ही सगळ्या फक्त सायंटिफिक नेम, कॉमन नेम, फॅमिली आणि ऑर्डर एवढंच करा. पण हे जी पेस्ट आहे, पहिल्या 2 पेस्ट आहेत, फॉर एक्झाम्पल ब्रिंजल फ्रूट अँड शूट बोरर, आणि सेकंड इज द एपिलिकाना बीटल. तर ह्या 2 पेस्ट तुम्ही करा, पण त्यातला त्यात पण इप्लिलॅकाना बीटल काही तुम्हाला येत नाही. तर बऱ्याच वेळा तुम्हाला ब्रिंजलवर जर क्वेश्चन असला तर फक्त एक्सप्लेन करायला तुम्हाला हीच पेस्ट विचारतात, दॅट इज द ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. खूप वेळा विचारतात, खूप वेळा तुम्हाला सायंटिफिक नेम विचारतात, दॅट इज द लुसिनोडस ऑर्बनॅलिस, फॅमिली पायरेलिडी, आणि ऑर्डर दॅट इज द लिपिडोप्टेरा. ओके, तर बोरर साहेब आणि बोरर्स कशात येतात, ऑर्डर लिपिडोप्टेरा मध्ये. ओके, तर फर्स्टली पेस्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ही एक पेस्ट तुम्ही करायचीच आहे, दॅट इज द ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. ओके, सायंटिफिक नेम आहे लुसिनोडस ऑर्बनॅलिस, फॅमिली आहे पायरेलिडी, आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, ऑर्डर लिपिडोप्टेरा, आणि लिपिडोप्टेराची डॅमेजिंग स्टेज आहे, आठवून ठेवा. देन आपण बघतोय मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. तर फर्स्टली जे मॉथ्स असतात, मॉथ म्हणजे काय, जी अडल्ट स्टेज आहे, विच इज मीडियम साईज, द फोर विंग्स आर व्हाईटिश विथ लार्ज ब्लॅक ब्राऊन पॅच अँड डॉट्स आर ऑल ओव्हर. ओके, जर जे मॉथ्स असतात, मॉथ्स म्हणजे काय, अडल्ट, जी अडल्ट स्टेज आहे त्याचे, ते मीडियम साईजची असते, आणि त्याचे जे फोर विंग्स आहेत, फोर विंग्स म्हणजे त्यांचे पुढचे विंग्स, दे आर इन अ व्हाईटिश इन कलर, व्हाईटिश कलरचे असतात, आणि त्या व्हाईटिश कलरवर काय असतात की द लार्ज ब्लॅक स्पॉट ब्राऊन पॅचेस ऑल ओव्हर द विंग्स. ओके, दॅट इज द मॉथ, दॅट इज द, हे कुठले ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर्स आहेत. देन सेकंड इज द कॅटरपिलर, कॅटरपिलर विच इज अ स्मॉल लाईट पिंक इन कलर, स्मॉल आणि लाईट पिंक कलर मध्ये कॅटरपिलर्स तुम्हाला दिसतात. ओके, तर दिस इज द मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ अडल्ट अँड द कॅटरपिलर. ओके, देन नेक्स्ट इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज द सिरियस पेस्ट ऑन अ ब्रिंजल. देन सेकंड इज द लॉन्ग अँड नॅरो फ्रूट्स आर लेस ससेप्टिबल, देन 21% फ्रूट्स आर डॅमेज्ड बाय दिस पेस्ट. ओके, तर मोस्टली इम्पॉर्टंट काय येतलं की लॉन्ग अँड नॅरो फ्रूट्स आर लेस ससेप्टिबल, म्हणजे जे तुम्ही ब्रिंजल बघितले वांग, ओके, जे लॉन्ग आणि नॅरो फ्रूट्स असतात, म्हणजे जे लॉन्ग आणि नॅरो ब्रिंजल्स आहेत, विच इज आर द लेस ससेप्टिबल, म्हणजे त्यांना ही पेस्ट होत नाही. ओके, दॅट इज द लेस ससेप्टिबल, अँड डॅमेज पर्सेंटेज किती आहे, 21% फ्रूट्स आर डॅमेज्ड बाय द ब्रिंजल फ्रूट अँड शूट बोरर. ओके, दिस वॉज द सिरियस टेस्ट ऑन ब्रिंजल. ओके, आणि डॅमेज पर्सेंटेज लक्षात ठेवा 21%. ठीक आहे, देन होस्ट प्लांट फर्स्ट वन दे ब्रिंजल, देन टोमॅटो, पोटॅटो, बिटर गर्ड. ओके, जे सोलानियस क्रॉप्स आहेत, सोलानियस क्रॉप्स म्हणजे तुम्हाला माहित असेल हॉटी, तुम्ही बघितलेत जे सोलानियस क्रॉप्स मधले आहेत ते सगळे, ब्रिंजल, टोमॅटो, पोटॅटो, जे गर्ड्स आहेत ते. देन नेक्स्ट इज द लाईफ हिस्ट्री, दे लाईफ हिस्ट्री मध्ये आपण काय बघणार आहे, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट या स्टेजेस बघणार आहेत. ओके, द फर्स्ट वन इज द एग्स, दॅट इज द ओव्हिपोझिशन, एग्स नंबर इज 250, विच इज लेड इन सिंगली ऑन अ वेंट्रल साइड ऑफ द लीव्स, शूट, फ्लावर बर्ड्स अँड समटाइम्स इन अ फ्रुट्स. ओके, तर हे ब्रिंजल फ्रूट आणि शूट बोरडचं जे ओव्हिपोझिशन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला खूप वेळा याच्यावरती विचारतात. ओके, तर ओव्हिपोझिशन कुठं होते, लेड इन सिंगली, सिंगली म्हणजे एक एग या टाईपमध्ये, म्हणजे कधी कधी तुम्हाला लिहितात ग्रुप्स मध्ये घालतात, म्हणजे अंडी ग्रुप्स मध्ये घालतात, आणि सिंगली म्हणजे तुम्हाला समजते एक अंड. ओके,
सिंगली ऑन अ वेंट्रल साइड ऑफ द ल्यूज, वेंट्रल साइड ऑफ द ल्यूज, त्याच्यानंतर शूट वर पण, फ्लावर बर्ड्स पर, किंवा समटाइम्स इन अ फ्रुट्स मध्ये पण त्यांचं ओई पोझिशन होते, दॅट इज द टू ले द एग्स. ओके, तर हे लक्षात ठेवा. देन नेक्स्ट स्टेज आहे लार्वल स्टेज. लार्वल स्टेज दॅट इज द लार्वल पिरियड किती आहे, 12 to 15 days इन अ समर अँड 20 days इन अ विंटर. ओके, देन प्युपेशन. प्युपेशन कशात होते, इन बोट शेप्ड ककून्स ऑन अ प्लांट. ओके, प्युपेशन कुठे होते, ऑन अ प्लांट. पण हे लक्षात ठेवा, बोट शेप्ड ककून्स. ओके, तर ब्रिंजल मध्ये लक्षात ठेवा की ब्रिंजल मध्ये काय असतं की बोट शेप्ड ककून्स असतात ऑन अ प्लांट. म्हणजे प्युपेशन कुठल्या शेप मध्ये होते किंवा पिपल स्टेज कुठल्या ककून्स, म्हणजे ककून्स जे आहेत, ककून्स म्हणजे तुम्हाला समजतंय ना, असं व्हाईट काय म्हणायचं कॉटनी त्याच्यावर हे येते बघा ककून्स, दॅट इज द बोट. ते कसे असतात, बोट शेपड असतात. तर लक्षात ठेवा की हे एक इम्पॉर्टंट आहे की ब्रिंजल मध्ये बोट शेपड ककून्स असतात. ओके, दॅट इज द 7 to 10 days. ओके, मी तुम्हाला नुसतं प्युपेशन विचारलं तर प्युपेशन कुठं होत आहे, ऑन अ प्लांट. आणि ते जे ककून्स असतात ते प्युपेशन कुठल्या साईजचे असतात किंवा कुठल्या जे असतात बोट शेप्ड ककून्स असतात. जे अडल्ट असतात त्यांचं 2 to 3 days लाईफ पिरियड आहे. द बेस्ट ऍक्टिव्ह थ्रू आउट द इयर, ही जी बेस्ट आहे बी विच इज आर ऍक्टिव्ह थ्रू आउट द इयर. ओके, देन ही जी लाईफ सायकल आहे ही आहे ब्रिंजल शूट अँड फ्रूट बर्डची. ओके, तर फर्स्टली बघा की कुठून बघायचं, एग्स पासून बघायचं. जे ग्रीन कलरचे ब्रिंजलचे प्लांट्स दाखवलेत बघा, ओके, तिथून बघायचं. फर्स्ट स्टेज आपली काय आहे, एग. सेकंड आहे लार्वा. देन थर्ड आहे प्युपा. आणि लास्ट वन इज द अडल्ट. ओके, तर अडल्ट फर्स्ट सांगितले बघा, जे एग्स ओई पोझिशन कुठे होते. ओके, तर आता आपण बघितले ओई पोझिशन कुठे होते, कुठे होत आहे, कुठे होत आहे, कोण सांगणार, शूट अँड फ्रूट एकाने सांगा कोणीतरी. ओके, दॅट इज द वेंट्रल साइड ऑफ द लीव्ह, देन शूट, देन फ्लावर बर्ड्स किंवा इन अ फ्रुट्स. ओके, या सगळ्या ठिकाणी ओई पोझिशन होत आहे. ठीक आहे, तर फर्स्ट दाखवले बघा एग्स. आणि एग्सचा पिरियड किती दाखवलाय, 3 to 5 days. ओके, त्याच्यानंतर एग्ज हॅचिंग होतात. आणि त्याच्यानंतर कुठली स्टेज येते, लार्वल स्टेज येते. ओके, लार्वल पिरियड किती सांगितलंय, 14 to 20 days. आणि थर्ड इज द प्युपल स्टेज, दॅट इज द 7 to 11 days. ओके, तर इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जी अळी असते ना, फर्स्टली तुम्हाला जेव्हा अळी दिसते त्याच्यावर काय होते की ती प्युपल स्टेजला गेल्यावर त्याच्यावर असं कॉटन सारखं हे तयार होत आहे, जसं ककून्स तयार होतात. ओके, आणि ते जर तुम्ही काढलं ना कधी हाताने किंवा फोडलं तर त्यात अळी असते. ओके, विच इज म्हणजे नॉन फिडिंग स्टेज आहे ती, दॅट इज द प्युपल स्टेज. आणि लास्ट वन इज अडल्ट. अडल्ट किती असते, 2 to 5 days. ओके, दिस इज द लाईफ सायकल ऑफ द ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. ओके, तर ओई पोझिशन आणि प्युपेशन लक्षात ठेवा. प्युपेशन कुठे होते, ऑन अ प्लांट बट इन अ बोट शेप्ड ककून्स, हे लक्षात ठेवा. कारण आपण जेव्हा क्रुसिफेरसचे शिकणार आहेत क्रॉप्स किंवा वेजिटेबल्स शिकणार आहे तेव्हा पण म्हणजे ककूनचे शेप्स आहेत ते लक्ष तिथं वेगळे आहेत. ओके, किंवा टफ ककून्स वगैरे वगैरे. त्यामुळे म्हटलं लक्षात ठेवा, जे ब्रिंजल मध्ये काय असते की बोट शेप्ड ककून्स असतात. ओके, तर नॉर्मली तुम्ही हे पेज सगळ्यांनी बघितले असेल किंवा बऱ्यापैकी तुम्ही मुलींनी तर बघितलीच असेल, कारण तुम्ही वांग, आता तर वांग्याचा बऱ्यापैकी सीझन आहे, तर तुम्ही वांग कट कराल किंवा तुम्हाला ह्या आळ्या दिसतात. बऱ्यापैकी मुली जेवण करत असतील किंवा तुम्ही जर कधी वांग कट करत असाल तर नक्कीच तुम्ही ही पेस्ट बघितले असेल. आणि जर मुलांनी बघितले नसेल तर ही पेस्ट जाऊन बघा. ओके, तर तुम्ही कट केलं तर तुम्हाला अशा आळ्या दिसतात. ठीक आहे, दिस वॉज द पेस्ट, दॅट इज द शूट अँड ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. जे फर्स्ट इमेज मध्ये दाखवले वरती, दॅट इज द अडल्ट स्टेज. ओके, हे लार्वल स्टेज आहे. लास्ट वन इज द वरची पण लार्वल स्टेज आहे. त्याचं सायंटिफिक नेम आहे लुसिनोडस ऑर्बनेलिस. आणि लास्ट वन इज द काय काय केलेत की जे हे काय म्हणायचं ब्रिंजल्स आहेत ते कट केलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लार्वी तुम्हाला दिसते बघा इमेज मध्ये. ओके, तर नॉर्मली तुम्ही हे बघितलं असेल सगळ्यांनी पेस्ट. आता तर तुम्हाला कुणीही आपण जर वांग आणलं घरी आणि ते कट केल्यानंतर तुम्हाला ही पेस्ट ओळखायला आली पाहिजे किंवा तुम्हाला सांगायला आलं पाहिजे की ही पेस्ट कुठली आहे. कुठली पेस्ट आहे, ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. ओके, तर नॉर्मली तुम्ही बघितले असेल, आणि बघितली नसली तरी तुम्ही आता बघा, कारण आता
ब्रिंजलचं सीझन आहे तर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. देन नेचर ऑफ डॅमेज. ओके, मी मगाशी म्हटलं तो ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. लिपिडोप्टेरा आणि डॅमेजिंग स्टेज आहे लार्वी अँड कॅटरपिलर. ओके, तर फर्स्टली कॅटरपिलर्स काय करतात, त्याचं नेचर ऑफ डॅमेज आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला ब्रिंजलमध्ये कधीही ब्रिंजलचा क्वेश्चन आला तर तुम्ही कधीही तुम्ही क्वेश्चन पेपर पाठीमागचे काढून बघा की तुम्हाला एक्सप्लेन करायला फक्त ही एकच तुम्हाला विचारतात. ओके, तर तुम्हाला हे आलं पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही ब्रिंजलच्या सगळ्या पेज पाठ करत बसलं पाहिजे. ओके, काय पाठ करायचं हे मी नंतर सांगेल की काय इम्पॉर्टंट आहे तेवढंच पाठ करा. कारण खूप पेस्ट आहेत, मग एका दिवसात तुम्हाला सगळ्या पेस्ट नाही पाठवत. ठीक आहे. तर फर्स्टली द कॅटरपिलर्स असतात, काय काय करतात, द कॅटरपिलर्स बोर इन टू ग्रोविंग शूट्स मिड रिब्स अँड द पेटियल्स ऑफ द लार्ज लीव्स अँड फीड ऑन अ इंटरनल टिश्यूज. ओके, तर फर्स्टली कॅटरपिलर्स काय करतात, बोर इन टू ग्रोविंग शूट्स, जे वाढणारे शूट्स आहेत त्यांना बोर करतात. बोर करतात म्हणजे काय, होल करतात. देन मिड रिब्स अँड द पेटियल्स ऑफ द लार्ज लीव. मिड रिब्स म्हणजे मधल्या ज्या लीवच्या शिरा आहेत ते, किंवा पेटियल्स ऑफ द लार्ज लीव्स अँड फीड ऑन अ इंटरनल टिश्यूज. आणि काय करतात की त्या इंटरनल टिश्यूज वर फीड करतात. ओके, देन सेकंड वन इज द अफेक्टेड शूट्स विदर्स अँड ड्राईज अ प्लांट ड्रॉप. प्लांट्स आर ड्रॉप. ओके, अफेक्टेड शूट्स असतील ते काय होतात की विदर्स होतात आणि ते ड्राईज अप होतात आणि प्लांट ड्रॉप डाऊन होतात. आफ्टर द फ्रूट फॉर्मेशन, आफ्टर द फ्रूट फॉर्मेशन लार्वी काय करतात. ओके, पहिला तर बघा की कॅटरपिलर्स काय करतात. जे कॅटरपिलर्स असतात ते फर्स्टली काय करतात की ग्रोईंग शूट्स आहेत किंवा मिडरीज आहेत किंवा पेटिओल्स आहेत त्याला याच्यावर फीड करतात. ओके, आणि इंटरनल टिश्यूज वर फीड करतात. त्याच्यामुळे जे शूट्स असतात ते विदर्स होतात, ड्राईज अप होतात आणि प्लांट्स आर द ड्रॉप डाऊन. ओके, हे कोण करतं, हे कॅटरपिलर्स करतात. देन लार्वी काय करतात, आफ्टर द फॉर्मेशन ऑफ आफ्टर द फ्रूट फॉर्मेशन लार्वी मेक्स देअर एंट्री अंडर द कॅलिक्स वेन दे आर यंग. म्हणजे काय करतात की ज्या लार्वी आहेत त्या काय करतात की थ्रू द कॅलिक्स फ्रुट्स मध्ये जातात. ओके, द होल्स लेटर प्लग्ड विथ एक्सक्रीटा लिव्हिंग नो साइन्स ऑफ इन्फेक्शन ऑफ लार्वी. ओके, म्हणजे काय करतात, त्या वांग्यात जातात थ्रू द कॅलिक्स. कॅलिक्स आता तुम्हाला माहिती आहे पार्ट, त्या कॅलिक्स थ्रू त्या आत जातात आणि होल पाडतात. आणि त्या जे होल्स असतात म्हणजे ते फ्रुट्स मध्ये जातात आणि होल्स असतात विच इज आर प्लग्ड विथ एक्सक्रीटा लिव्हिंग नो साइन्स ऑफ इन्फेक्शन ऑफ लार्वी. तुम्हाला कुठलेही साइन्स वरती दिसत नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बाजारात जात असाल आणि वांगी घेतली तर तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी मुली किंवा ज्या लेडीज लोक असतात त्या बऱ्यापैकी वेळ बघत बसतात की हा ह्याला कुठं होल आहे का. जर तुम्ही घ्यायला गेला तर तुम्ही तसंच घेऊन म्हणजे एवढं तुम्हाला डोळ्याला आयडेंटिफाय होत नाही. ओके, तर तुम्ही फार आयडेंटिफाय केलं तर तुम्हाला फक्त होल्स दिसतील, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसत नाही. ओके, दॅट इज द नो साइन्स ऑफ द इन्फेक्शन ऑफ द लार्वी. देन सर्क्युलर होल्स आर सीन ऑन अ फ्रुट्स विच इज आर लूज मार्केट व्हॅल्यू अँड अनफिट फॉर द ह्युमन कन्झम्पशन. ओके, तर नॉर्मली तुम्हाला सगळ्याला माहितीये की तुम्हाला जर वांगी खिडलेली दिसली किंवा त्याच्यावर जर होल्स दिसले ऑब्व्हियसली दे लूज देअर व्हॅल्यू अँड अनफिट फॉर देअर कन्झम्पशन. म्हणजे आपल्याला ते कन्झम्पशनसाठी अनफिट आहेत. ओके, तर ही पेस्ट आहे ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. तर फर्स्टली लक्षात ठेवा कॅटरपिलर्स काय करतात आणि लार्वी काय करतात. जे कॅटरपिलर्स असतात त्या मेनली कशावर बोर करतात, ग्रोईंग शूट मिड रिब्स अँड द पेटियल ऑफ लीव्स अँड विच इज आर फीड ऑन अ इंटरनल टिश्यूज. ओके, मग त्याच्यामुळेच काय, ग्रोईंग शूट वर फीड केल्यामुळे अफेक्टेड शूट्स काय होतात, विदर होतात, ड्राईज अप होतात आणि प्लांट्स ड्रॉप डाऊन होतात. आणि लार्वी काय करतात, लार्वी काय करतात की जेव्हा फ्रूट फॉर्मेशन होते म्हणजे जेव्हा वांगी येतात फ्रूट फॉर्मेशन दे मेक देअर एंट्री म्हणजे ते फूड वांग्यात जातात बाय थ्रू द कॅलिक्स वेन दे आर यंग. जेव्हा ते वांगी यंग असतात ते कॅलिक्स थ्रू फ्रूट मध्ये जातात. ओके, द होल्स आणि काय करतात की होल पडलेले असतात आणि ते जे होल्स आहेत ते प्लग्ड विथ एक्सक्रीटा आणि लिव्हिंग नो साइन्स ऑफ द इन्फेक्शन. आणि सर्क्युलर होल्स तुम्हाला सीन होतात ऑन अ फ्रुट्स. देन लूज द मार्केट व्हॅल्यू अँड विच इज आर द अनफिट फॉर द ह्युमन कन्झम्पशन. ओके ओके, तर हे सगळे नेचर ऑफ डॅमेज आहेत. फर्स्ट आपण काय म्हटलं की लार्वी काय करतात, 49 नंबर लार्वी काय करतात. बरं ठीक, नाही पहिल्यांदा कॅटरपिलर काय करतात, कोण सांगणार, एकाने कोणतरी सांगा. 49 सांगणार एकाने तर दुसऱ्या कोणीतरी सांगा. हॅलो मॅम. हा 49 सांगा. कॅटरपिलर काय करतात,
अपन कुठली फेस बघतोय? हॅलो 49 आपण कुठली फेस बघतोय? आवाज येतो का? फोर्टी नाईन नाही येत आवाज. 50, 96 आणि 49 गेल तर चालतंय आपण. ओके, तर पहिला काय म्हटलं होतं, जे कॅटरपिलर्स असतात. ओके, फर्स्ट इमेज बघा. आता मी इथं नाही नाव दिलेले, फर्स्ट इमेज बघा. फर्स्टली काय करतात की कॅटरपिलर विंग शूट्स आहेत, म्हणजे वाढणारे जे शूट्स आहेत त्याला काय करतात की हे करतात, त्याच्या ग्रोविंग शूट्स, मिडरिब्स आणि पेटिओल्स, आणि लार्ज पेटिओल्स ऑफ द लार्ज ग्लू त्याच्यावर फीड करतात, किंवा इंटरनल त्याच्या इंटरनल टिश्यूवर ते फीड करतात. ओके, दॅट इज द पहिलं जे इमेज आहे बघा, त्यात बघा की आणि त्याच्यामुळे काय होते की शूट सारं ड्रॉप डाऊन होतात. ओके, ते पहिल्या इमेज मध्ये दाखवले. सेकंड आपण काय बघितले, सेकंड आपण इन्फेक्शन बघितलं लार्वा. लार्वा काय करतात की आफ्टर द फूड फॉर्मेशन एंटर थ्रू द कॅलिक्स ऑन अ इन अ फ्रुट्स, अँड देन काय होते की होल पडतात. आणि सेकंड इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, त्या एक छोटं वांग आहे, त्या वांग्याला तुम्ही होल्स पडलेत, आणि विच इज फिल बाय एक्सरीटा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरीटा दिसतो. ओके, ठीक आहे. आणि हे जर तुम्ही आत लास्ट इमेज काय आहे की आत जर तुम्ही फ्रुट्स कट केलं तर तुम्हाला वांग्याच्या बी मध्ये अशी एक लार्वी तुम्हाला दिसेल, म्हणजे ती फ्रुट्स मध्ये दिसते, पण देअर इज अ नो साइन ऑफ इन्फेक्शन ऑन अ फ्रूट. ओके, किंवा तुम्ही लास्ट वन ही एक इमेज बघा की त्यात दाखवलं की फ्रूट डॅमेज्ड ऍज अ आयडेंटिफाय बाय द कन्झ्युमर. ओके, तर तुम्ही जर वांगी आणायला जात असाल तर हे ऑब्झर्व करा, हे तुम्हाला दिसतंय आपण अशी वांगी घेतो का? नाही घेत आपण अशी वांगी, आपण चेक करतो. जर हे वांग फिडलेलं असेल तर आपण नाही घेणार ना. ओके, तर तुम्ही इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकताय आणि ही फेस कुठली आहे, ब्रिंजल आहे, ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. ओके, तर आता घरी येत तुम्ही तर बघा ती पेस्ट, ठीक आहे. देन बघा मॅनेजमेंट. मॅनेजमेंट काय की कंटिन्युअस क्रॉपिंग ऑफ ब्रिंजल अँड पोटॅटो शुड बी अवॉइडेड, कारण ह्या दोघांची पण फॅमिली काय आहे की सोलॅनिसी आहे, आणि ह्या दोघां म्हणजे काय होतं की त्यांना होस्ट, जे होस्ट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जी पेस्ट आहे त्या पेस्टला काय होतं की कंटिन्युअस तिला होस्ट मिळत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तुम्ही फर्स्ट इयरला तुम्ही पोटॅटो लावलं, आणि पोटॅटो मध्ये ज्या पेस्ट आहे किंवा पोटॅटो पोटॅटोला म्हणजे फॉर एक्झाम्पल ही पेस्ट आहे, या पेस्टला काही पोटॅटो मध्ये त्यांना खायला मिळत असेल, तोच कंटिन्युअस होस्ट त्यांना ब्रिंजल मध्ये पण मिळतोय. ओके, तर कंटिन्युअस क्रॉपिंग ऑफ द ब्रिंजल अँड पोटॅटो शुड बी अवॉइडेड. देन सेकंड वन इज द रिमूव्हल ऑफ अफेक्टेड शूट फ्रुट्स अलॉंग विथ द लार्वी. जे अफेक्टेड शूट्स आहेत, फ्रुट्स आहेत, ते रिमूव्ह करा अलॉंग विथ द लार्वी. देन थर्ड वन इज द लार्वर पॅरासिटॉइड, दॅट इज मायक्रोब्रॅकॉन ग्रेनी, सप्रेस द पॉप्युलेशन. ओके, तर बायोलॉजिकल कंट्रोल आहे, दॅट इज द यूज ऑफ लार्वर पॅरासिटॉइड. लार्वर पॅरासिटॉइड यूज करायचं आहे कुठलं, दॅट इज द मायक्रोब्रॅकॉन ग्रेनी. ओके, देन यूज ऑफ फेरोमोन ट्रॅप्स. फेरोमोन ट्रॅप्स यूज करा, किती करायचे, 5 फेरोमोन ट्रॅप्स पर हेक्टर, पर हेक्टर 5 फेरोमोन ट्रॅप्स तुम्ही यूज करा. देन केमिकल कंट्रोल सांगितले, स्प्रे विथ 0.02% कार्बारिल, देन डस्टिंग विथ 10% कार्बारिल. ओके, फर्स्टली जे कार्बारिल आहे त्याचं काय करायचं, स्प्रेइंग करायचं, आणि लास्ट वन दॅट इज द डस्टिंग. डस्टिंग करायचं म्हणजे शिकले आपण स्प्रे काय असते, डस्टिंग काय असते, ठीक आहे. तर 10% कार्बारिल डस्टिंग करा आणि 0.02% कार्बारिल स्प्रे करा. ओके, 3 स्प्रेइंग विथ कार्बारिल 3 ग्रॅम पर लिटर. देन अजून एक सांगितलं, हे सगळे केमिकल कंट्रोल्स आहेत. देन प्रोपॅनोफॉस 2 ml पर लिटर, देन सायपरमेथ्रिन 1 ml पर लिटर ॲट अ 10 days इंटरवल फ्रॉम द 3 weeks आफ्टर द ट्रान्सप्लांटिंग. ओके, जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करतात तुम्ही कसं करता की वांगी तुम्ही ट्रान्सप्लांट करतात. ओके, तर 3 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग 10 days इंटरवलनी हे सगळं स्प्रेइंग करा. ओके, तर हे जे केमिकल कंट्रोल्स आहेत ते लक्षात ठेवा, बायोलॉजिकल कंट्रोल ठेवा लक्षात, लार्वर पॅरासिटॉइड आणि कंटिन्युअस क्रॉपिंग ऑफ ब्रिंजल अँड पोटॅटो शुड बी अवॉइडेड. ओके, ही जी पेस्ट आहे दॅट इज द ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर्स. आपण हे बघितलं, मॅनेजमेंट बघितलं. ओके, तर फर्स्टली रिमूव्ह द इन्फेस्टेड शूट बाय द हँड्स. ओके, सहा माणूस गोळा करतोय बघा, जे काही शूट झालेत म्हणजे जे कॅटरपिलर्स असतात ते मेनली काय करतात की ग्रोईंग शूट्सला डॅमेज करतात. तर जे काही तुम्हाला दिसतील की तुमच्या घरी आता असतील वांगी, तर तुम्हाला जर असे शूट दिसले की हे झालेत, ड्राईज झालेत, शूट ड्राईज होतात, काय झालेलं असते, कारण त्याच्या कॅटरपिलरचा अटॅक झालेला असतो.
तर असे शूट्स आहेत, म्हणजे एखादा लिव्ह तुम्हाला, जसं फॉर एक्झाम्पल मी ह्या इमेज मध्ये दाखवलं बघा, इकडचे सगळे लिव्ह चांगले आहेत आणि एकच लिव्ह इथं हे झाले बघा, ड्राय झाले. तर काय केलं की जे इन्फेक्टेड शूट्स आहेत दॅट इज द रिमूव्ह करा बाय द हँड, ओके, देन रिमूव्ह अँड बरी द इन्फेक्टेड फ्रुट्स. म्हणजे जर तुम्हाला असं दिसलं फील्ड मध्ये तुमचे सगळे वांगे चांगले असले, एखादं वांग जर तुम्हाला असं दिसलं की त्याला इन्फेक्शन झालंय किंवा ज्याला होल्स पडले किंवा तुम्हाला लार्वी दिसतील, ठीक आहे, तर असे जे काय फ्रुट्स आहेत इट इज द रिमूव्ह बाय द हँड, ओके. तर हे सगळं मॅनेजमेंट आहे. तर तुम्हाला हे इम्पॉर्टंट असते तुम्हाला करायचे, ओके. ब्रिंजल मधलं दुसऱ्या कुठल्याही पेस्ट नाही केला तरी चालेल, पण ही पेस्ट तुम्हाला करायची आहे. दुसऱ्या पेस्टची फक्त सायंटिफिक नेम पाठवा. ठीक आहे, तर ही पेस्ट होती ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर. फॅमिली होती पायरेलीडी आणि ऑर्डर होती लिपिडोप्टेरा आणि डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. ओल पोझिशन कुठं होते? ओल पोझिशन होते वेंट्रल साइड ऑफ द लीव्स शूट फ्लावर बर्ड्स अँड द सन समटाइम्स इन अ फ्रुट्स. देन प्युपेशन ऑन प्लांट इन अ बोट शेप्ड ककून्स, ओके. आणि कंट्रोल मेजर्स लक्षात ठेवा, नेचर ऑफ डॅमेज लक्षात ठेवा, कॅटरपिलर्स काय करतात आणि लार्वा काय करतात हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला नेचर ऑफ डॅमेज लिहिताना काही थापा मारायच्या नाहीत मनाच्या कुठलीही फेस लिहिताना, ठीक आहे. आपण सेकंड फेस बघतोय. सेकंड वन दॅट इज द इपली लॅकाना बीटल, त्याचं दुसरं नाव आहे स्पॉटेड लीप बीटल आणि लास्ट वन अजून एक नाव आहे हड्डा बीटल, ओके. इपली लॅकाना बीटल, स्पॉटेड लीप बीटल आणि हड्डा बीटल, ओके. जसं फॉर एक्झाम्पल जाऊ दे आताच बघा फक्त, इपली लॅकाना बीटल, स्पॉटेड लीप बीटल आणि हड्डा बीटल हे तीनही नावं आहेत, ओके. त्याचा सायंटिफिक नेम आहे इपली लॅकाना डॉडी कास्टिकमा. जर खूप मोठे सायंटिफिक नेम असले तर तुम्ही त्याचं काय म्हणायचं थोडे थोडे भाग करा, म्हणजे तुम्हाला ते वाचायला सोपं जाईल किंवा स्पेलिंग लिहायला तुम्हाला सोपे जातील. असं नाही की तुम्ही फक्त सायंटिफिक नेम पाठ करायचे, जे तुम्ही पाठ करताय, जे तुम्ही उच्चार करताय ते तुम्ही लिहून बघा तुम्हाला लिहायला येतात का, आणि तुम्ही जे लिहिताय ते जाऊन बघा की तुम्ही स्पेलिंग बरोबर लिहिताय का, ओके. कारण तुमचे स्पेलिंग सुद्धा चेक करतात. तर बघा इपली लॅकाना डॉडी कास्टिग्मा, तर इतकं मोठं नाव नाहीये. जर तुम्ही असं त्याचं काय म्हणायचं भाग करून वाचाल ना तर ते फार सोपं आहे. डॉडी कास्टिग्मा जसं तुम्हाला आता ते कसं लक्षात ठेवायचं ते तुमच्या ट्रिक्स युज करा आणि लक्षात ठेवा, पण ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, ओके. सायंटिफिक नेम इपली लॅकाना डॉडी कास्टिग्मा. फॅमिली आहे कॉक्सिलिनिडी आणि ऑर्डर आहे कोलेप्टेरा, ओके. ऑब्विसली बीटल्स आहेत, बीटल्सची ऑर्डर असती कोलेप्टेरा आणि कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज असती, आता मी काय विचारत नाही तुम्ही तुमचं तुम्ही बघा तुम्हाला येते का, कोलेप्टेराची डॅमेजिंग स्टेज असती ग्रग्स अँड अडल्ट, ओके. तर फर्स्टली द मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन. मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन पण इथं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे खूप वेळा स्पॉटिंगला असतोय हा बीटल, ओके. तर फर्स्टली बीटल, बीटल दॅट इज द अडल्ट स्टेज. बीटल्स काय असतात की कशा असतात, स्मॉल राऊंड ऑर अ स्लाइटली ऑब्लॉगिन शेप, देन इट इज अ लाईट ब्रिक रेड ऑर अ पिंकिश इन कलर. ते कुठल्या कलरचे असतात, लाईट ब्रिक रेड किंवा पिंकिश इन कलर असतात, ओके. इम्पॉर्टंट आहे बिअरिंग 12 to 28 स्मॉल ब्लॅक डॉट्स ऑन अ प्रोनोटम अँड अ इलेट्रा, ओके. हे इम्पॉर्टंट आहे म्हणून मी रेड कलरमध्ये लिहिले बघा. जर मेनली ते काय असतात की लाईट ब्रिक किंवा पिंकिश कलरचे असतात आणि त्यांच्या इलेट्रावर किंवा प्रोनोटमवर, आता प्रोनोटम आणि इलेक्ट्रा काय आहे, प्रोनोटम म्हणजे काय आहे येतं का कोणाला, ऐकलं असेल तुम्ही थोरॅक्सचे पार्ट ऐकले असतील, प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स, ऍटलीस्ट एवढं तर ऐकलं असेल. दॅट इज द प्रोथोरॅक्स म्हणजे प्रोनोटम. थोरॅक्सला दुसरं नाव आहे प्रो नोटम, ओके. प्रो म्हणजे प्रोथोरॅक्स, ओके. तर काय सांगितलं की त्यांच्या त्या थोरॅक्सवर काय असतात की 12 to 28 स्मॉल ब्लॅक डॉट्स असतात ऑन अ प्रोनोटम अँड अ इलेक्ट्रा. इलेक्ट्रा काय आहे की बीटलचं विंग मॉडिफिकेशन आहे, दॅट इज द इलेक्ट्रा. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल ह्या हे बीटल्स बघा, फर्स्टली तुम्हाला इमेजमध्ये दाखवले आहेत आणि बीटलची जर तुम्ही सगळे जे बीटल्स बघितले असाल किंवा तुम्हाला लाईटला पण रात्री दिसत असतील ते बीटल्स असतात, त्यांचे जे हे विंग मॉडिफिकेशन आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रा. जसं बटरफ्लाय, बटरफ्लायचे विंग्स कसले आहेत की बटरफ्लायचे तुम्ही विंग्स बघितलेत, ते कसले विंग्स आहेत, स्केली विंग्स आहेत, ओके. तर हे लास्ट सेकंड सेमला आपण हे बघितलंय. तर फक्त इथं लक्षात ठेवा जे इपली लॅकाना बीटल्स असतात ते लाईट ब्रिक रेड कलरचे असतात किंवा पिंकिश कलरचे असतात आणि त्यांच्या प्रोनोटमवर किंवा इलेक्ट्रावर काय असतं की 12 to 28 स्मॉल ब्लॅक डॉट्स असतात ऑन अ प्रोनोटम अँड
elytra. Okay, that is the beetle. Beetle means adult stage. Okay, second one is the grub stage. Grub requires that ki freshly hatched grub is yellowish. जे फ्रेशली हॅच्ड असतात ते येलोविश कलरचे असतात, विच इज टर्न्स इन टू क्रिमी येलो व्हाईट वेन फुल ग्रोन. ओके, ठीक आहे. जे फ्रेश असतात किंवा जे फ्रेशली हॅच्ड असतात ते येलोविश कलरचे असतात. आणि ऑब्व्हियसली जसं जसं तुम्ही सेकंड सेमिस्टर मध्ये एक टर्म ऐकली असेल, क्लेरोटायझेशन. क्लेरोटायझेशन म्हणजे काय? ठीक आहे, स्क्लेरोटायझेशन म्हणजे काय की कुठलाही इन्सेक्ट किंवा एका स्टेज मधून जाताना तो कसा मॅच्युअर होतोय. ओके, तर जे फ्रेशली हॅच्ड किंवा ग्रब्स असतात ते कसे असतात? येलोविश कलरचे असतात. आणि जे क्रीमी जे हे असतात फुल ग्रोन होतात तो काय होतात की क्रीमी येलो व्हाईट कलरचे होतात. ओके, देन ग्रब इज ब्रॉड फ्रंट अँड नॅरो नॅरस पोस्टेरियली. ओके, ते जे ग्रब्स असतात ते फ्रंटली कसे असतात? ब्रॉड असतात आणि पोस्टेरियरली नॅरोज असतात. म्हणजे पाठीमागच्या साईडला ते नॅरो असतात आणि पुढच्या साईडला ते ब्रॉड असतात. अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे, इट इज कवर्डेड विथ स्पाइनी स्ट्रक्चर ऑल ओव्हर. ओके, दॅट इज हे एक लक्षात ठेवा, डॉट्स एक लक्षात ठेवा आणि स्पाइनी स्ट्रक्चरचं लक्षात ठेवा. तर हा आहे इप्लिलेकॅना बीटल, तुम्हाला स्पॉटिंगला असणार आहे. तर फर्स्टच्या इमेजमध्ये काय दाखवले की लास्टची जी थर्ड इमेज येतात बघा, ते सगळे काय आहेत की एग्ज आहेत. त्या एका राऊंड मध्ये दाखवले बघा, तो काय आहे की ग्रब आहे. आणि ग्रबला आपण काय म्हंटले, म्हणजे आपण इथे आपण म्हंटले बघा ग्रबला, ग्रब इज कवर्डेड विथ अ स्पाइनी स्ट्रक्चर ऑल ओव्हर. ओके, स्पाइनी स्ट्रक्चर ऑल ओव्हर तुम्हाला दिसत असेल बघा, ते येलो कलरचं दिसतंय, स्पाइनी स्ट्रक्चर दिसतंय. ओके, आणि फर्स्टली आपण काय म्हटलंय, जे बीटल्स असतात, जे बीटल्स असतात ते पिंकिश किंवा रेड ब्लिक कलरचे असतात. हा पिंकिश कलरचा आहे. तर त्याच्यावरती काय असते की 12 to 28 स्मॉल ब्लॅक डॉट्स ऑन अ प्रोनोटम. प्रोनोटमवर किंवा थोरॅक्सवर, दॅट इज अ प्रो थोरॅक्स किंवा इलेक्ट्रावरती 12 to 28 तुम्हाला ब्लॅक स्पॉट दिसतात. ओके, दिसतात का? म्हणजे तुम्हाला हा ओळखायला आला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्सेक्ट फार बघत असाल तर तुम्हाला आणखी एक म्हणजे तुम्ही बीटल्स बघत असाल तर बघा की तुम्हाला ब्लॅक कलरचा दिसेल तर प्रत्येकाची नावं वेगळी असतात. किंवा अजून एक असतो रेड बीटल असतो, रेड कलरचा असतो, त्याचं नाव वेगळं आहे. ओके, तर लक्षात ठेवा तुम्हाला, कारण हे आयडेंटिफाय आहे. तर तुम्ही नुसतं बीटल्स नाही लिहून चालणार. हा जर तुम्हाला असेल तर तुम्हाला माहितीये किंवा तुम्ही मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन शिकलाय, म्हणजे तुम्हाला हा बीटल ओळखायला आला पाहिजे. ओके, तर तुम्ही मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन मध्ये काय शिकलाय की तो पिंकिश कलरचा असतो किंवा रेड ब्रिक कलरचा असतो आणि त्याच्यावरती 12 to 28 ब्लॅक स्पॉट असतात. ओके, तर हे तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे. जसं मी ह्याच्यात पण सांगितलं, म्हणजे असं नाही की फक्त आपल्याला पाठ करायचंय, आपल्याला कुठलाही तो जी ऍटलीस्ट आपल्याला ज्या पेस्ट आहेत त्या पेस्ट तुम्हाला ओळखायला आल्या पाहिजेत. कारण तुम्हाला लक्षात राहू द्या, तुम्हाला स्पॉटिंग किती मार्कचं आहे? 36 मार्कचं स्पॉटिंग आहे. जर तुम्हाला तो इन्सेक्टच नाही ओळखला तर पुढची क्वेश्चन तुम्हाला येणार नाहीयेत. ओके, ऍटलीस्ट तुम्हाला ज्या पेस्ट आहेत त्या पेस्ट तुम्हाला ओळखायला आल्या पाहिजेत. जसं मी सांगितलं होतं की बटरफ्लाय, लेमन बटरफ्लाय, आता किती जणांना लेमन बटरफ्लाय ओळखायला येतोय. म्हणजे फॉर कसं तुम्ही लक्षात ठेवा की जर तुम्ही लेमन बटरफ्लाय बघत असाल तर बाहेर तुम्हाला कुठं बटरफ्लाय दिसला तर हा आहे का लेमन बटरफ्लाय, किंवा कुठे ती इमेज बघितल्यावर आपल्याला तो बटरफ्लाय बघितल्यावर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हा हा लेमन बटरफ्लाय आहे. ओके, एवढं तुम्ही क्लिअर हवाय प्रत्येक पेस्ट मध्ये. ठीक आहे, तुम्हाला स्पॉटिंगला मार्क मिळतात, नाही तर तुम्ही येता उभं राहता आणि निघून जाता, तुम्हाला स्पॉटच कळत नाही. स्पॉटच कळत नसला, फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला कॅबेज बटरफ्लाय वेगळा आहे, लेमन बटरफ्लाय वेगळा आहे, सगळे बीटल्स बरेच वेगळे आहेत, तर बघा तुम्ही. ठीक आहे, तर आपण काय बघतो, इप्लिलेकॅना बीटल. ठीक आहे, तर आता असं मला वाटतं की तुम्हाला इप्लिलेकॅना बीटल सगळ्यांना ओळखेल. ठीक आहे, देन बघा लाईफ हिस्ट्री. लाईफ हिस्ट्री मध्ये काय की फर्स्टली एग्ज, एग्ज लेड जनरली किंवा ओव्ह पोझिशन कुठे होते? अंडर सरफेस ऑफ लीव्ह, अंडर सरफेस ऑफ लीव्ह. देन लार्वल पिरियड किती आहे? 10 to 35 days. प्युपेशन टेक्स प्लेस ऑन द लीफ सर्फेस. देन प्युपल पिरियड वॅरीज फ्रॉम 3 to 6 days. अँड लाईफ सायकल इज कम्प्लीटेड 17 to 15 days. ओके, तर ओव्ह पोझिशन लक्षात ठेवा, प्युपेशन. ओव्ह पोझिशन कुठं काय? अंडर द सर्फेस ऑफ लीव्ह. प्युपेशन दॅट इज द ऑन अ लीफ सर्फेस. ओके, हे लाईफ स्टेजेस आहे, एक लार्वा, प्युपा आणि अडल्ट.
ठीक है, एग्स लार्वा प्यूपा नहीं अडल्ट ही लाइफ स्टेजेस है. देन अपन बघू नेचर ऑफ डैमेज. नेचर ऑफ डैमेज मध्ये डैमेजिंग स्टेज असणारे बीटल्स आहेत, बीटल्सची ऑर्डर आहे कोलेप्टेरा. कोलेप्टेराची डैमेजिंग स्टेज असणार आहे ग्रब्स अँड अडल्ट. ओके, तर फर्स्टली बोथ द ग्रब्स अँड अडल्ट, तिथे मी बीटल लिहिले, बीटल म्हणजेच अडल्ट. बोथ द ग्रब्स अँड अडल्ट ईट द क्लोरोफिल ऑफ द लीफ इन बिटवीन द वेन्स विच कॉज स्क्लेरोटायझेशन पॅचेस ऑन अ ल्यूज. ओके, तर हे इमेज मध्ये बघा की एक ल्यूज दाखवले आणि ल्यूज वरती काय आहेत की इपली लॅकॅना बीटल्स आहेत, आणि जे तुम्हाला ल्यूज वर असे जे व्हाईट स्पॉट दिसतंय किंवा ते काय आहेत, स्केलोटिनाइज्ड पॅचेस आहेत. म्हणजे काय की त्यांनी ते खाल्ले. बोथ द ग्रब्स अँड बीटल्स, ग्रब्स आणि अडल्ट स्टेजने काय केलंय की त्या लीप मधला क्लोरोफिल ऑफ द लीप इन बिटवीन द वेन्स काय केलंय की त्यांनी फीड केलाय. ओके, त्यामुळे तुम्हाला काय दिसतं ल्यूज वर, स्केलोटिनाइज्ड पॅचेस ऑन अ ल्यूज. ओके, तर तुम्ही बघाल तर इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की जे तुम्हाला स्मॉल दिसत आहेत ते इपली लकाना बीटल्स आहे, ब्रिंजलचं ल्यूज आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला व्हाईट व्हाईट असं जाळीसारखं तयार झालेलं दिसतंय. म्हणजे ते खाल्लंय त्यांनी ल्यूज सगळं. ओके, तर हे नेचर ऑफ डॅमेज आहे ऑफ द इपली लकाना बीटल. देन कंट्रोल मेजर्स. कंट्रोल मेजर्स काय की फर्स्टली हँड पिकिंग. ओके, बीटल्स ग्रब्स आणि अडल्ट असेल किंवा लार्वे अँड कॅटरपिलर्स असेल तर तुम्ही सगळी लिहू शकता त्यांना. हँड पिकिंग ऑफ द अडल्ट स्टेज, हँड पिकिंग ऑफ द लार्वा, हँड पिकिंग ऑफ द कॅटरपिलर असं लिहू शकताय. हँड पिकिंग विल प्रूव द इफेक्टिव्ह एज द बीटल्स आर स्लगिश ड्युरिंग द मॉर्निंग अवर्स. ओके, म्हणजे काय म्हटलंय की तुम्ही हँड पिकिंग कधी करा, ऑन अ मॉर्निंग अवर्स. मॉर्निंग अवर्स मध्ये काय करा, हँड पिकिंग ऑफ द बीटल्स करा. ओके, विच इज आर स्लगिश ड्युरिंग द मॉर्निंग अवर्स. स्लगिश म्हणजे काय, फार ऍक्टिव्ह नसतात, आळशी असतात तुमच्यासारखी. स्लगिश असतात ड्युरिंग द मॉर्निंग अवर्स. ओके, हँड पिकिंग द काय करा की जे बीटल्स असतात ते म्हणजे मॉर्निंग अवर्स मध्ये फार ऍक्टिव्ह नसतात, तर त्यांना त्यावेळी हँड पिकिंग करा. ओके, इफ द एरिया इज स्मॉल कलेक्शन अँड डिस्ट्रॉइंग द एग मासेस विच मे कॅन बी स्पॉटेड इझिली. जर तुमचा ब्रिंजलचा एरिया फार कमी असेल किंवा ते तुम्हाला इझिली असेसेबल असेल किंवा तुम्ही इझिली करू शकत असाल, तर काय करा की जे एग्स दिसतील तुम्हाला इपली लॅकॅना बीटलचे ते तुम्ही काढून टाका जर तुम्हाला पॉसिबल असेल तर. कधी करा, जेव्हा तुमचा एरिया जर स्मॉल असेल किंवा तुमचे जे प्लांट्स असतील ते कमी प्लांट्स असतील तर तुम्ही त्याचे, तुम्हाला जर एग्स दिसले तर तुम्ही ते काढून टाका. देन एक पॅरासिटॉइड्स बायोलॉजिकल कंट्रोल आहे. एक पॅरासिटॉइड्स सांगितलेत, टेट्रास्टिचस, ओलवेरियम, लार्वर पॅरासिटॉइड सांगितलंय, उगा, मिनोनी. ओके, तर हे दोन पॅरासिटॉइड्स आहेत, ते यूज करा विच इज फॉर द सप्रेस ऑफ द पॉप्युलेशन ड्युरिंग द मार्च अँड द जुलै. ओके, देन स्प्रे सांगितले, फोलियर स्प्रे. फोलियर स्प्रे करा विथ डी डी व्ही पी 1 ml पर लिटर इन नर्सरी एज वेल एज प्लांटेड क्रॉप. ओके, देन कार्बारिल 3 ग्रॅम पर लिटर. देन प्रोपेनोफॉस सांगितले 2 ml पर लिटर. देन क्विनॉलफॉस सांगितले 2 ml पर लिटर. ओके, हे सगळे केमिकल कंट्रोल्स आहेत. तर तुम्ही म्हणजे कधी पण लिहिताना कसं लिहा की एक बायोलॉजिकल कंट्रोल लिहा, एक केमिकल कंट्रोल लिहा, एक नाही 2-3 केमिकल कंट्रोल लिहा, देन एखादं हे लिहा काय आपलं कल्चरल मेथड लिहा. ठीक आहे, असं लिहा. दॅट इज द कंट्रोल. हे सगळे आहेत की कंट्रोल मेजर्स ऑफ द इपली लॅकॅना बीटल. ओके, तर ह्या दोन पहिल्या ज्या दोन पेस्ट आहेत त्या दोन पेस्ट सगळं वाचा, जसं की सगळं वाचा दोन पेस्ट. आणि इथून पुढे ज्या पेस्ट आहेत थर्ड पासून त्या सगळ्या कसल्या आहेत की मायनर पेस्ट आहेत, मग त्याचं तुम्हाला सगळं वाचायची गरज नाहीये. ऍटलीस्ट तुम्ही सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर, ओके, हे तुम्ही वाचलं पाहिजे. थर्ड पेस्ट आहे ब्राऊन लीफ हॉपर. ओके, लीफ हॉपरचं दुसरं नाव आहे, नसेल माहित तुम्हाला. लीफ हॉपरला दुसरं एक नाव आहे जसीड. ओके, लक्षात ठेवा, आता इथे नाही लिहिलं मी, पण लक्षात ठेवा लीफ हॉपरचं दुसरं नाव आहे जसेड. ठीक आहे, सायंटिफिक नेम आहे सिस्टर्स फायस्टिस, फॅमिली आहे सिकॅडेलिडी, आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. हॉपर्स आहेत हिमिप्टेरा मध्ये येतात. ओके, देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, फर्स्टली द अडल्ट बघू आपण, स्मॉल लाईट ब्राऊन लीफ हॉपर्स. ओके, जे इमेज मध्ये दाखवले तेच अडल्ट आहेत, स्मॉल लाईट ब्राऊन लीफ हॉपर्स असतात अडल्ट स्टेज आहे ती. देन नेचर ऑफ डॅमेज बघा, डॅमेजिंग स्टेज असणार आहे हिमिप्टेरा ऑर्डर आहे ना, निम्पेन अडल्ट असणार आहे. ओके, फर्स्टली बघा नेचर ऑफ डॅमेज, रिडक्शन इन साईज ऑफ ल्यूज, साईज ऑफ ल्यूज ची रिडक्शन होती. देन शॉर्टन्ड पेटियॉल्स, पेटियॉल्स शॉर्टन्ड होतात.
then excessive growth of the branches, general stunting of the plants, stunting of the plants म्हणजे वाढ खुंटते झाडाची, then conversion of flower parts into the leafy structure. ओके, जे फ्लॉवर पार्ट्स आहेत म्हणजे ज्याच्यापासून आधी फ्लॉवर्स होणार आहेत त्याच्यानंतर फ्रुट्स येणार आहेत. पण काय होतं की जर ब्राऊन प्लांट हॉपरचं ब्राऊन लीफ हॉपर आहे, ओके, ब्राऊन लीफ हॉपर म्हणजे काय होतं की जे फ्लॉवर पार्ट्स आहेत म्हणजे जे फ्लॉवर्स आहेत त्याचं काय होतं की लिफी स्ट्रक्चरमध्ये ट्रान्सफर होते. ओके, दॅट इज अ लिफी स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला फ्लॉवर्स न दिसता लिफी स्ट्रक्चर दिसतील. देन प्लांट बिकम्स बुशी, देन फ्रुटिंग इज रेअर, म्हणजे फार कमी फ्रुटिंग होतं, म्हणजे फार कमी फ्रुट्स तुम्हाला दिसतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा, वेक्टर ऑफ लिटल लीफ ऑफ रेंजल. ओके, जे वेक्टर्स आहेत मायनर फेस्ट मधलं तुम्हाला काय विचारतात, जसं फिल इन द ब्लँक्स किंवा याच्यासाठी तुम्हाला असतं हे. ओके, तर लक्षात ठेवा लिटल लीफ ऑफ रेंजलचा वेक्टर आहे, ब्राऊन लीफ ऑफर लिटल लीफ ऑफ रेंजलचा वेक्टर आहे. ओके, हा डिसीज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पेस्ट बघतोय ब्राऊन लीफ ऑफर आणि हा जो डिसीज आहे लिटल लीप ऑफ ब्रिंजल. ओके, हा डिसीज आहे. तर हे लक्षात ठेवा, ब्रिंजलला लिटल लीप ऑफ ब्रिंजल, लिटल लीप कशामुळे होते, ब्राऊन लीफ हॉपर. ओके, तर नाव लक्षात ठेवा. अजून एक असते ब्राऊन प्लांट हॉपर, एक असतो तो वेगळा असतो. तर हे लक्षात ठेवा लीफ हॉपर आहे तो. तर तुम्ही परत बघाल, बरेच हॉपर बघाल. ओके, तर हे काय आहे की लिटल ऑफ ब्रिंजल, लिटल लीप ऑफ ब्रिंजल. ओके, लिटल लीफ ऑफ ब्रिंजल मुळे तुम्हाला हे दिसतंय, फर्स्टली आपण एक बघितलं की जे फ्लॉवर फ्लॉवर पार्ट्स आहेत इन टू द लिफी स्ट्रक्चर, जे फ्लॉवर्स आहेत ते काय होतात की लिफी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय. ओके, तर हे बघा की लिफी स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. तर लक्षात ठेवा ब्राऊन लीफ हॉपर मुळे कुठला डिसीज होतो, लिटल लीफ ऑफ ब्रिंजल. ओके, देन कंट्रोल मेजर्स, फर्स्टली काय करा, रिमूव द अफेक्टेड शूट्स, अफेक्टेड प्लांट्स अँड डिस्ट्रॉय देम. अफेक्टेड प्लांट्स आहेत ते रिमूव्ह करा आणि डिस्ट्रॉय करा. बिफोर द ट्रान्सप्लांटेशन डीप द सीडलिंग्स, म्हणजे काय करणार की तुम्ही ब्रिंजल्स म्हणजे झाडं आपण लावतो, ट्रान्सप्लांट करतो, ट्रान्सप्लांटिंग करायच्या आधी काय करा की जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग करा इन डीप इन टू 0.2% कार्बोफिरॉन 50, दॅट इज द STD सोल्युशन, कंट्रोल इन्सेक्ट फॅक्टर्स. ओके, तर तुम्ही काय करा की जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट करत असताय तर ते जे तुमची वांग्याची रोपं आहेत ते तुम्ही 0.2% कार्बोफिरॉनमध्ये डीप करा. ओके, आणि याच्यामुळे काय होतं की तुमचं का डीप करा, कारण तुम्ही त्याच्यामुळे हे होत नाही, तुमचं लिटल लीप ऑफ ब्रिंजल होत नाही फॉर द कंट्रोल ऑफ द इन्सेक्ट फॅक्टर. ओके, म्हणजे लिटल लीप ऑफ ब्रिंजल नाही होत. देन स्प्रे विथ डायमिथोएट 0.3%, आणि अजून एक तुम्हाला स्प्रेइंग सांगितले डायमिथोएट 0.3%. ओके, तर हा आहे लिटल लीप ऑफ ब्रिंजल. तर यात काय लक्षात ठेवा, फक्त सायंटिफिक नेम, देन फॅमिली आणि ऑर्डर, आणि लक्षात ठेवा की हा वेक्टर आहे, लिटल लीप ऑफ ब्रिंजलचा वेक्टर आहे. देन पुढची वेस्ट आहे व्हाईट फ्लाय. व्हाइट फ्लाय सायंटिफिक नेम आहे बिमिसिया टॅबॅकी, फॅमिली आहे एलिरोडिडी, आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. ओके, सिट्रस व्हाईट फ्लाय मध्ये, सिट्रस व्हाईट फ्लाय तुम्ही जर कुणी सायंटिफिक नेम पाठ केलं असेल तर व्हाईट फ्लायचं नाव वेगळं होतं तिथं, इथं वेगळं आहे. आणि आणि आता मी तुम्हाला सांगते काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीये की ह्या म्हणजे आता बऱ्याच तुम्ही ऑब्झर्व कराल तर बऱ्याच क्रॉपची पेस्ट असते व्हाईट फ्लाय, आणि तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला सिट्रसच्या पेस्ट इंडिट करायला सांगितलं फॉर एक्झाम्पल. तर सिट्रसचं नाव वेगळं आहे पण फॉर तुम्हाला येत नाही, तुम्हाला येत नसेल तर फार रेअरली तुम्ही हे लिहिलं तरी चालतंय, कारण व्हाईट फ्लाय, व्हाईट फ्लायचं कॉमनली नेम हेच आहे बिमिसिया टॅबॅकी, पण पर्टिक्युलर प्रत्येक क्रॉपमध्ये प्रत्येक व्हेजिटेबलमध्ये त्याचं नाव चेंज होत आहे. ओके, पण फार रेअरली, पण असं नाही की पाठच नाही करायचं, फार रेअरली तुम्हाला येत नसेल आणि तरच तुम्ही हे नाव लिहायचं बिमिसिया टॅबॅकी. कॉमनली तुम्ही लिहू शकताय पण ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही बघा की ब्रिंजल मध्ये त्याचं नाव काय आहे, ग्यावा मध्ये त्याचं नाव काय आहे हे बघा स्पेशली, आणि येत नसेल तर थोडंफार लिहा बिमिसिया टॅबॅकी. फॅमिली काय तीच आहे एलिरोडिडी, देन ऑर्डर तर व्हाईट फ्लायची ऑर्डर आहे हिमिप्टेरा. डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्फ आणि अडल्ट. ओके, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स काय की कॉमन ऑक्युरन्स आहे ही पेस्ट, तुम्हाला बऱ्याच पेस्टवर बऱ्याच क्रॉप वरती बऱ्याच व्हेजिटेबल मध्ये दिसेल. देन सिरियस पेस्ट ऑफ द ब्रिंजल, देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, फर्स्टली जे अडल्ट असतात ते
ते विथ येलोविश बॉडी अँड रेड आईज हे आपण बघितले. विंग्स व्हाईट अँड ग्रीनिश कलरचे असतात. व्हाईट फ्लेज तुम्ही बघितले, लास्ट आपण सिट्रस मध्ये बघितले. देन जे निम्फ असतात स्मॉल इन साईज, लगीच असतात किंवा पेल येलो कलरचे असतात. ओके, हे व्हाईट फ्लेज आहेत, तुम्ही बघितल्यात. ठीक आहे, तुम्ही जे काय फिश शिकताय त्या घरी येत तर बरोबर बघून घ्या, दिसतात का आपल्याला. ओके, ह्या व्हाईट फ्लाईज आहेत. देन होस्ट प्लांट बघा, ब्रिंजल, ओकरा, पोटॅटो, कॅबेज, कॉलीफ्लावर, टोमॅटो, मेलॉन. ओके, तुम्ही लिहू शकता फ्रुट्स पण, पण मी व्हेजिटेबल आपण शिकतोय त्याच्यामुळे मी फक्त व्हेजिटेबल्सच लिहिलो. पण बऱ्याच फ्रुट्स वरती पण तुम्हाला या पेस्ट दिसतात. ब्रिंजल, ओकरा, पोटॅटो, कॅबेज, कॉलीफ्लावर, देन टोमॅटो, देन मेलॉन. ठीक आहे, देन लाईफ हिस्ट्री बघा. एक अंडर साईड ऑफ द लिव्ह, दॅट इज द ओई पोझिशन अंडर साईड ऑफ द लिव्ह. देन निम्पल स्टेज 9 to 14 days. देन लाइफ सायकल इज कम्प्लीट 13 to 120 days. अँड नंबर ऑफ जनरेशन 10 to 12 पर इयर. ओके, तर ओई पोझिशन लक्षात ठेवा. आणि क्युपेशन नाही आहे, क्युपेशन ऑब्सेंट आहे, ओई पोझिशन लक्षात ठेवा. ओके, देन नेचर ऑफ डॅमेज के बघितले आपण सिट्रस मध्ये पण. हिमिप्टेरा ऑर्डर आहे, डॅमेजिंग स्टेज असणार आहे. निम्पेन अडल्ट काय करतात, विच इज द सक द सेल सॅप फ्रॉम द लिव्ज. ऍज अ रिझल्ट लिव्ज मे बी विदर, देन टर्न इन टू ब्राउनिश. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते, शेडिंग ऑफ फ्लॉवर बर्ड्स शेड झालेले दिसतात, किंवा शेडिंग ऑफ फ्लॉवर बर्ड्स ऑल्सो द फ्लॉवर्स. देन ओके, निम्पेन अडल्ट काय करतात हे एक लक्षात ठेवा म्हटले. निम्पेन अडल्ट काय करतात, सिक्रेट हनी ड्यू सिक्रेट करतात. देन त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसतंय, ब्लॅक सुटी मोल्ड डेव्हलप विच इज अफेक्ट द फोटोसिंथेसिस. ओके, म्हणजे काय होतंय की आता हे आपण सिट्रस मध्ये बघितले की काय करतात की लिव्ज वरती जे निम्पन अडल्ट असतात विच इज सिक्रेट द हनी ड्यू सिक्रिशन, म्हणजे असं चिकट पदार्थ ते सिक्रेट करतात. आणि त्याच्यामुळे काय होतंय की लिव्ज वर ब्लॅक सुटी मोल्ड डेव्हलप होतंय, म्हणजे लिव्ज असतात ते काळे काळे पडतात. सिट्रस मध्ये जाऊन बघा तुम्ही. ओके, तर ते ब्लॅक सुटी मोल्ड, त्याला म्हणायचं ब्लॅक सुटी मोल्ड. ओके, आणि त्याच्यामुळे काय होते, ऑब्व्हियसली जे तुमचे ग्रीन कलरचे लिव्ज असतात, ओके, ते त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत असते. पण त्याच्यावरती जर ब्लॅक सुटी मोल्ड डेव्हलप झाला तर त्याच्यामुळे तुमचं विच अफेक्ट द फोटोसिंथेसिस. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर पाठ करायची गरज नाही. निम्पन अडल्ट सक द सेल सॅप आणि हनीड्यू सिक्रिशन हे लक्षात ठेवा. व्हाईट फ्लायला प्रत्येक व्हाईट पडला, म्हणजे तो व्हाईट फ्लायचं फक्त तुम्हाला सायंटिफिक नेमच पाठ करायचा आहे. ओके, जसं आता गावामध्ये आहे, त्याच्यानंतर मँगो मध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे बरं का व्हाईट फ्लाय. तर तुम्हाला बऱ्यापैकी नेचर ऑफ डॅमेज, कंट्रोल मेजर्स, ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली, हे काहीच नाही बदलणार. फक्त काय बदलणार आहे, फक्त तुमचं सायंटिफिक नेम बदलणार आहे. ओके, त्यात पण मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही लिहू शकताय कॉमनली, पण स्पेसिफिकली पाठ करा. देन कंट्रोल मेजर्स, प्रे द डायमिथ्रेड, कंट्रोल मेजर्स पण सेम असते. डायमिथ्रेड 0.05%, थोडंफार चेंज असेल, थोडेसे केमिकल चेंज असतील. 0.075% मॅलाथिऑन, देन अजून एक सांगितले 0.1% मिथाईल डिमेटॉन, किंवा अजून एक सांगितले 0.1% फॉस्फोमिडॉन, मोनोक्रोटोफॉस 0.1% अँड ऍट द रेट 100 grams पर हेक्टर. ओके, मी याला ऑब्लिक लिहिले म्हणजे सगळ्याचं कॉन्सन्ट्रेशन एक आहे, 0.1% मिथाइल डिमेटॉन, 0.1% फॉस्फोमिडॉन आणि 0.1% मोनोक्रोटोफॉस ऍट द रेट 100 grams पर हेक्टर. ओके, दॅट इज द व्हाईट फ्लाय. आणि व्हाईट फ्लाय मध्ये सायंटिफिक नेम फॅमिली ऑर्डर, त्याच्यानंतर ओई पोझिशन लक्षात ठेवा, अंडर साईड ऑफ द लिव्ह, आणि जे नेचर ऑफ डॅमेज मध्ये तर काय हनी ड्यू सिक्रेशन होतंय आणि त्याच्यामुळे ब्लॅक सिटी मोल्ड डेव्हलप होते. ओके, देन अफिड, पुढची बेस्ट आहे अफिड. ओके, सायंटिफिक नेम आहे असिप अफिस गॉसिपी, गॉसिपी किंवा मायझस पर्सिपी. ओके, कुठली दोन नाव आहेत त्यातली पाठ करा. सायंटिफिक नेम आहे अफिस गॉसिपी आणि मायझस पर्सिकी. देन फॅमिली आहे एफिडीडी आणि ऑर्डर आहे हिमिप्टेरा. हिमिप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्पेनी अडल्ट. ओके, तर सिट्रस अफिड मध्ये सिट्रस अफिडचं नाव वेगळं आहे. ओके, तर हे ऑब्झर्व करा, फार तुम्हाला म्हणजे अभ्यास करताना तुम्ही परत लिहून काढायचं की हा व्हाईट फ्लाय कशा कशात आहे, म्हणजे जेव्हा तुमचे सगळे क्रॉप्स होतील. ओके, जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर लिहून काढायचं व्हाईट फ्लाय कशा कशात आहे आणि काय. ओके,
तर सिट्रस मध्ये आपण वेगळं नाव आहे, सिट्रस मध्ये टॉक्सोप्टेरा सिट्रिसिडा असं काहीतरी नाव असेल बघा. देन ऑफिड्स इथं नाव आहे, ऑफिस वसिपी किंवा मायझस पर्सिकी कुठलेही घेऊ शकता. आणि हे जे आहेत हे काय आहेत की ऑफिड्स आहेत. ओके, आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा आणि डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्पेनियडल. ओके, तर निम्पेनियडल तर पाटकरीची गरज नाही. निम्पेनियडल काय करतात, सग सेल्स आहेत फ्रॉम द ल्यूज अफेक्टेड द टर्नेलो गेट डिफॉर्म्ड अँड ड्राइज द ल्यूज. ओके, देन अफिडस सिक्रेट द हनीड्यू सिक्रेशन सुटीमोल ग्रोथ विच हॅमर द फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी. ओके, तर तुम्ही हे पण बघा की जे अफिड्स असतात किंवा जे व्हाईट प्लस असतात ते दोन्ही सुटीमोल सिक्रेट म्हणजे हे करतात, हनीड्यू सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की सुटीमोल्ड होत आहे. ओके, तर कशा कशामुळे होतंय हेही तुम्ही ऑब्झर्व करा. तर अफिडमुळे पण होत आहे आणि विच इज अफेक्ट ऑन फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी. देन कंट्रोल मेजर्स ऍज लाईक सिट्रस तायला किंवा अजून तुम्ही लिहू शकताय ट्रीटमेंट विथ इमिडा क्लोरोब्रिड. ही ट्रीटमेंट करा विथ इमिडा क्लोरोब्रिड. देन थायोमिथॉक्सिमिन 5 kg पर सीड. आणि लास्ट वन इज द यूज ऑफ द स्टिकी ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप. ओके, येलो स्टिकी ट्रॅप बघितलं ना तुम्ही लास्ट टाइम आपण बघितलं होतं बघा. येलो स्टिकी ट्रॅप म्हणजे जो असं कागद असतोय बघितलं आपण, तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामुळे काय होतलं की अफिड पण कंट्रोल होतात. देन लास्ट वन दॅट इज ब्रिंजल लेस विंग किंवा त्याचं दुसरं नाव आहे टिंजिड बग. ओके, दुसरं नाव पण लक्षात ठेवा, टिंजिड बगचं दुसरं नाव आहे ब्रिंजल लेस विंग. सायंटिफिक नेम आहे अरेंटियस सेंटिस, फॅमिली आहे टिंजिडीडी आणि ऑर्डर आहे हेमिप्टेरा. हेमिप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्पेनी अडल्ट. ओके, तर हे ब्रिंजल लेस विंग्स आहे. ओके, सेकंड इमेज मध्ये बघा की ते ब्रिंजलचं विंग्स आहे आणि त्याच्यावरती खूप सारे ब्रिंजल लेस विंग्स बसले. ओके, आणि फर्स्ट वन इज दॅट इज द अडल्ट स्टेज. देन नेचर ऑफ डॅमेज, डॅमेजिंग स्टेज असणारे निम्पेनी अडल्ट. मग तेच आहे की निम्पेनी अडल्ट सग सेल्स आहे. ओके, तुम्ही जे पहिलं आहे तेच लिहा, पण पर्टिक्युलर कसं कुठल्या कुठल्या क्रॉपमध्ये थोडंफार काहीतरी वेगळं असेल. किंवा लिहिताना तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही काल काय शिकला, ग्रेप वाईन शिकलाय आणि ग्रेप वाईन मध्ये एखाद्या पेस्टची जर असेल डॅमेजिंग स्टेज निम्पेनी अडल्ट, तर तुम्ही फक्त एवढंच नाही लिहून चालणार तिथं. म्हणजे थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा, कुठली कशाची पेस्ट तुम्ही लिहिताय. जसं की लिव्ज म्हणजे ठीक आहे, व्हेजिटेबल्स मध्ये लिहू शकता तुम्ही लिव्ज किंवा फ्लॉवर बर्ड्स किंवा फ्लॉवरला डॅमेज करते. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रेप्स लिहिताय तर ग्रेप्स मध्ये तुम्ही हे लिहिलं पाहिजे की बेरीज. ओके, कुठेतरी आलं पाहिजे की बेरीजला पण डॅमेज करतात ते. ओके, तर थोडस लक्षात ठेवा किंवा थोडं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवा की आपण कुठली पेस्ट लिहितोय. तर तुम्ही ऑब्झर्व कराल तर जाऊन तुम्ही ग्रेप वाईन मध्ये पण बघा की आपण जेव्हा निम्पेनी अडल्ट काय करतात की सग द सेल्स आहे फ्रॉम द, आता आपण इथं लिव्ज म्हटले, जेव्हा ग्रेप वाईन असतील तेव्हा आपण इथं म्हणू शकतोय फ्रॉम द बेरीज. ओके, बेरीज म्हणजे द्राक्षाचे मनी. ओके, तर असं बघा थोडंफार वेगळं असतंय. किंवा त्याच्यात काही सांगितले द समर ब्रिंजल सफर्स द मोअर, जे समर सीझन मध्ये ब्रिंजल लावतात त्यांना ही पेस्ट जास्त प्रमाणात होते. येलोविंग ऑफ लिव्ज तर होणारच आहे. देन अफेक्टेड लिव्ज कवर्डेड विथ एक्झुवी अँड एक्स्ट्रिटा. जे काही अफेक्टेड लिव्ज आहेत त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रिटा पाहायला मिळतोय. देन फर्स्टली द अफेक्टेड लिव्ज कवर्डेड विथ एक्स्ट्रिटा, ते खाल्ले बघा लिव्ज आणि त्याच्यावर एक्स्ट्रिटा आहे. देन सेकंड वन अनादर काय होते की येलोविंग ऑफ लिव्ज तुम्हाला झालेलं बघायला मिळते. देन कंट्रोल मेजर्स काय की स्प्रे विथ 0.05% DDVP त्याचा लॉंग फॉर्म आहे. जाऊ द्या तुम्ही तेवढंच लक्षात ठेवा. ते केमिकल आहे. डस्टिंग विथ 10% कार्बारिल ऍट द रेट 20 kg पर हेक्टर. ओके, देन लास्ट आहे लीफ रोलर. सायंटिफिक नेम आहे अँटोबा ओलिओसिया, फॅमिली आहे पायरिलिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, बोरर असतात आणि रोलर असतात, त्या दोघांची फॅमिली काय असते, ऑर्डर असते लिपिडोप्टेरा. ओके, लिपिडोप्टेरा डॅमेजिंग स्टेज असणार आहे लार्वा अँड कॅटरपिलर. ओके, हे सगळे आहेत लीफ रोलर. ओके, फर्स्टली द अडल्ट स्टेजेस, देन लार्वा आहेत. लास्ट इमेज मध्ये बघा की ते लिव्ज ते खातायत, फीड करतायत. आणि हा दॅट इज ही जे वांग दिसते आणि तिथे एक लीफ फोल्ड झालेले दिसते. आधी आपण नेचर ऑफ डॅमेज बघू. फर्स्टली डॅमेजिंग स्टेज आहे लार्वा अँड कॅटरपिलर. द कॅटरपिलर्स फोल्ड द लिव्ज फ्रॉम द टिप अपवर्ड्स अँड फीड विथ द ग्रीन मॅटर. ओके, जे कॅटरपिलर्स असतात ते काय करतात की लिव्ज फोल्ड करतात फ्रॉम द टिप टू अपवर्ड्स
काय करतात की लीव्स फोल्ड करतात अँड फीड ऑन अ ग्रीन मॅटर, ग्रीन मॅटरवर फीड करतात. ऍज अ रिझल्ट फोल्डेड लीव्स विदर अँड ड्राईज अप. फोल्डेड लीव ड्राईज अप. लार्वी ऑलवेज फाउंड इन अ लीफ फोल्ड. आणि जी काही लार्वी आहेत ते तुम्हाला ऑलवेज फाउंड इन अ लीफ फोल्ड. ओके, म्हणजे ही 3 नंबरची इमेज बघा. ते काय करतात की कॅटरपिलर्स, कॅटरपिलर्स काय करतात की लीव्स म्हणजे असं फोल्ड करतात. रोलर म्हटलंय नाव काय आहे की लीफ रोलर, लीफ रोल करतात. ओके, आणि गुंडळलेलं लीव्ज असतंय म्हणजे फोल्ड केलेलं जे लीव्ज आहे त्या फोल्ड मध्ये ते ग्रीन मॅटर फील करतात. आणि फोल्ड मध्ये तुम्हाला काय दिसतंय की ऑलवेज लार्वी तुम्हाला फाउंड होती. लार्वी ऑलवेज फाउंड इन अ लीफ फोल्ड. ओके, देन कंट्रोल मीटर स्प्रेइंग विथ 0.2% कारबारीन. देन अजून एक आहे डस्टिंग विथ 10% कारबारीन ऍट द रेट 20 kg per hectare. देन रिमुव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ लीफ फोल्ड. ओके, आणि फॉर अजून तुम्ही एक लक्ष देत असाल तर कंट्रोल मेजर्स मध्ये लक्ष द्या. जेव्हा आपण तुम्ही कारबारील लिहाल, जेव्हा तुम्ही कारबारील स्प्रे करताय, ओके, म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन बरोबर लिहायचे. जेव्हा तुम्ही कारबारील कुठेही तुम्ही ऑब्झर्व कराल, जेव्हा तुम्ही कारबारील स्प्रे करताय तेव्हा किती त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, 0.2% कारबारील आहे. आणि जेव्हा तुम्ही कारबारील डस्टिंग करताय, ओके, जेव्हा तुम्ही कारबारील डस्टिंग करताय तर किती आहे तिथं 10% कारबारील ऍट द रेट 20 kg per hectare. ओके, हे कुठेही तुम्ही ऑब्झर्व कराल तर हेच कॉन्सन्ट्रेशन असेल. तर हे लक्षात ठेवा, जर कारबारील तुम्ही स्प्रे करत असाल तर 0.2% कारबारील आहे. आणि जर तुम्ही डस्ट करत असाल, डस्टिंग करत असाल तर काय आहे की 10% कारबारील ऍट द रेट 20 kg per hectare. किंवा कुठल्या कुठल्या पेस्ट मध्ये असेल ऍट द रेट 10 to 20 kg per hectare. ओके, पण त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते लक्षात ठेवा. देन रिमुव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ लीफ फोल्ड अलॉंग विथ देअर कॅटरपिलर. जे काही लीफ फोल्ड केलेले आहेत लीव्ज ते काय करा की रिमूव्ह करा अलॉंग विथ देअर कॅटरपिलर. अलॉंग विथ देअर कॅटरपिलर म्हणजे काय, जे लीफ गुंडाळलेले आहेत त्या गुंडाळलेल्या लीफ मध्ये काय असणार आहेत की कॅटरपिलर्स असणार आहेत. तर असे लीफ इन्फेस्टेड लीफ आहेत ते रिमूव्ह करा. ओके, देन लास्ट वन दॅट इज द माईट. ओके, माईट इज द नॉन इन्सेक्ट पेस्ट आहे. लास्ट टाइम आपण बघितले 3 species ऑफ माईट बघितलेलं आपण. ओके, तर सायंटिफिक नेम आहे टेट्रांचिनस टेलेरियस. देन फॅमिली आहे टेट्रांचिनिडी. आणि ऑर्डर आहे, ऑर्डर म्हणण्यापेक्षा क्लास आहे अकॅरिना. ओके, तर हे लक्षात ठेवा, सायंटिफिक टेट्रांचिनस टेलेरियस, फॅमिली आहे टेट्रांचिनिडी आणि क्लास आहे अकॅरिना. ओके, हे सगळे माईट्स आहेत, लास्ट टाइम तुम्ही बघितले रेड माईट आहे. देन नेचर ऑफ डॅमेज, माईटची पण डॅमेजिंग स्टेज आहे. निम्पॅनी अडल्ट, निम्पॅनी अडल्ट सग द सेल्स आहे फ्रॉम द लीव्स. ऍज अ रिझल्ट लीव्स विदर्स टर्न एलोविश. देन ओके, तर हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे लक्षात ठेवा, माईट आपण माईट बघतोय आणि माईटचे कंट्रोल मेजर्स असणार आहेत. ओके, लास्ट टाइम शिकलंय तर आपण कोण मला सांगणार माईटचं जे कंट्रोल आहे माईटचं त्याला काय म्हणतात आणि त्याचं एक्झाम्पल कोण सांगणार? 2 examples ऑफ माईटी साईड, 2 examples ऑफ माईटी साईड. किंवा तुम्हाला नाही आठवणार त्याला म्हणायचं अकॅरिसाइड, द केमिकल विच इज कंट्रोल टू द माईट कॉल्ड एज अकॅरिसाइड. अकॅरिसाइड ऑर द माईटी साईड. ओके, म्हणजे हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. तेव्हा पण तुम्ही कंट्रोल मेजर्स लिहिताय तेव्हा मग तुम्ही इथं कारबारील किंवा कॅमोनुक्रोटोफॉस असलं काही पण लिहू नाही चालणार. कारण माईटला जे कंट्रोल करतात ते अकॅरिसाइड तेच असले पाहिजेत. ओके, अकॅरिसाइडचं एक्झाम्पल कोण सांगणार? अकॅरिसाइडचं एक्झाम्पल कोण सांगणार? म्हणजे तुमचं किती लक्ष आहे बघा. आपण काय बघतोय, माईट बघतोय, त्याच्यानंतर आपण नेचर ऑफ डॅमेज बघितलंय आणि कंट्रोल मेजरची स्लाइड ओपन केली आणि मी विचारलंय की माईटी साइडचे एक्झाम्पल्स काय, तरी तुम्हाला येत नाहीत. म्हणजे आपलं किती लक्ष आहे बघा. डायकोफोल, हा स्लाइड वरच आहेत ना ते सगळे माहिती. हा, स्प्रे विथ 0.2% सल्फर. ओके, हे काय आहेत की हे सगळे अकॅरिसाइड आहेत. 0.2% सल्फर. देन सल्फरचं जेव्हा तुम्ही सल्फर स्प्रे कराल तेव्हा 0.2% कॉन्सन्ट्रेशन आहे. जेव्हा तुम्ही सल्फर डस्टिंग कराल विथ 20 to 25 kg per hectare आहे. देन स्प्रे विथ 0.03% डायकोफॉल किंवा
अबामेक्टिन ऍट द रेट 150 ml पर हेक्टर. ओके, तर लास्ट टाइम एवढे खूप सारे आपण माइटीसाइड्स बघितले, त्यातले कुठलेही माइटीसाइड्स तुम्ही लिहू शकताय. ओके, तर मी इथे 4-5 लिहिले. तर बघा, तर हे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा माइटचं कंट्रोल मेजर्स लिहाल तेव्हा कुठलेही इन्सेक्टीसाइड किंवा पेस्टीसाइड लिहू नका. तुम्हाला काय लिहायचे, जे माइटीसाइड्स आहेत तेच लिहायचे आहेत, किंवा जे अकॅरिसाइड्स आहेत तेच लिहायचे आहेत. ठीक आहे, तुमच्या लेक्चरचा टाइम 10:30 का, 10:30 ना, 10:30 10:30 का, होय मॅम 10:30. ओके, तर हे आपण बघितलं की पेस्ट ऑफ ब्रिंजल. ठीक आहे, तर पहिल्यांदा मी काय म्हटलं की पेस्ट ऑफ ब्रिंजल हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण ब्रिंजलच्या किती 7-8 पेस्ट बघितलेत. तर तुम्हाला क्वेश्चन असणार आहे, इनलीस पेस्ट ऑफ ब्रिंजल विथ देअर सायंटिफिक नेम. विथ देअर सायंटिफिक नेम म्हटलं की तुम्हाला काय लिहायचं आहे, फॅमिली आणि ऑर्डर पण लिहायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला चार्ट करायला सांगितले होते, तर केले असतील तुम्ही. मी म्हणजे पीपीटी नाही सेंड केली, पण ऍटलीस्ट एक केला असेल तुम्ही. तर तो चार्ट आहे जे मी तुम्हाला चार्ट तयार करायला सांगितले ना, ते करा. आज तुम्ही मला सोमवारी, हां सोमवारपर्यंत मला सेंड करायचे. फर्स्ट आपण बघितले सिट्रस, देन आपण बघितले मँगो, देन ग्रेप वाईन आणि आजचं ब्रिंजल. ओके, तर हे जे तुम्ही चार्ट करताय ते तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे एक्झामला, किंवा तुम्ही स्पॉटिंग जेव्हा द्यायला जाताय. ओके, तर असं नाही की परत आपण मॅन्युअल सगळं उघडत बसा, परत वही उघडत बसा सगळं. तर एका चार्टमध्ये जर चार्ट वाईज तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला ते फार इझी जाईल. आणि असं नाही की मग तुम्ही काय करताय की फार एक्झाम जवळ आलं की आदल्या दिवशी तुम्ही चार्ट तयार करत बसताय. ओके, तर तुमचाच वेळ जाईल, तुम्हाला पाठ करायला वेळ मिळणार नाही. तर आपण काही लिहिणार आहे की ऍज अ असाइनमेंट म्हणून आपण लिहिणार आहेत. प्रत्येक वेळी जे क्रॉप होईल ते क्रॉप लिहिणार आहेत, म्हणजे तुम्हाला ते लास्ट सेमिस्टर एंडला वाचण्यासाठी पण तुम्हाला ते तयार होतं तुमचं रेडीमेड, फक्त परत वाचायचं. ओके, तर शॉर्टमध्ये लिहा जे तुम्ही नेचर ऑफ डॅमेज, म्हणजे जसं तुम्हाला समजतंय का, चार्ट तयार करणं तुमच्यावर डिपेंड आहे, पण ऍटलीस्ट मी तो फोटो पाठवलाय बघा, त्यात सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर, ओई पोझिशन, प्युपेशन, देन नेचर ऑफ डॅमेज आणि लास्ट वन इज द कंट्रोल मेजर्स. ओके, तर नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर्स जे मी चार्टमध्ये सांगितले ते थोडं शॉर्टमध्ये लिहा, जसं तुम्हाला समजेल तसं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण इथंच बघितलं जर कॅटरपिलर काय करतात की शूटला डॅमेज करतात, आणि जे लार्वी आहेत त्या फ्रुट्सला डॅमेज करतात. जसं तुम्हाला लक्षात राहील तसं लिहा. आणि म्हणजे ते इन शॉर्टमध्ये लिहा की ते वाचलं की आपल्याला त्याचं नेचर ऑफ डॅमेज कळायला पाहिजे, आणि कंट्रोल मेजर्स थोडंफार लिहा. ठीक आहे, तर तुम्हाला ते सोपं जाईल. तर आपण फर्स्ट बघितलं ब्रिंजल शूट अँड फ्रूट बोरर, त्याचं सायंटिफिक नेम आहे लुसिनोडस ऑर्बेनेलिस, फॅमिली आहे पायरेलिडी आणि ऑर्डर आहे लिपिडोप्टेरा. ओके, तर हेच इम्पॉर्टंट आहे आणि हे करायचं आहे. ओके, ह्या परत हे लक्षात ठेवा की लॉंग अँड नॅरो फ्रुट्स असतात ते लेस ससेप्टेबल असतात, आणि 21% डॅमेज ह्या मध्ये दिसते तुम्हाला. देन ओल्ड पोझिशन लक्षात ठेवा, लेड इन सिंगल ऑन अ वेंट्रल साइड ऑफ लिव्स शूट फ्लावर बर्ड्स अँड द फ्रुट्स. आणि हे एक इम्पॉर्टंट आहे, प्रिपेशन ऑन प्लांटर होते आणि बोट शेपड ककून. ठीक आहे, इथली लॅकाना बिटल्सचं पण आयडेंटिफिकेशन किंवा मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन आहे ते लक्षात ठेवा. आता ही तुम्हाला सगळ्यांना कॉमनली ही जी पेस्ट दिली तर तुम्हाला ती ओळखायला येईल, किंवा तुम्ही कधी बाजारात जात असाल तर तुम्ही वांगी घेताना नीट घ्या. ओके, कारण तुम्हाला ही पेस्ट ओळखायला येते. आणि आतापर्यंत तुम्ही, मी एवढं सांगते की तुम्ही घरी येत तर तुम्ही त्या पेस्ट बघा प्रत्येक, म्हणजे असं नाही की आपल्याला फक्त थेरीचं नॉलेज हवंय, आपल्याला थोडं प्रॅक्टिकल नॉलेज पण हवंय. की कुठलेही ज्या पेस्ट बघितल्या तर ऍटलीस्ट त्याचं नाव आलं पाहिजे आपल्याला, सायंटिफिक नाव, म्हणजे तुम्हाला सायंटिफिक नेम येते म्हणजे हे तुम्ही थेरीमध्ये फार चांगलं आहे किंवा थेरीचं नॉलेज तुमचं चांगलं आहे, पण ती पेस्ट तुम्हाला ओळखायला हवी आली पाहिजे. दॅट इज अ प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला यायला हवंय. ठीक आहे, म्हणजे असं आहे की तुम्हाला कुणी, आता तुम्ही शिकताय ऍग्रिकल्चर तर तुम्हाला पेस्ट ओळखायला एखाद्याने तुम्हाला विचारलं ही कुठली पेस्ट आहे, तर तुम्हाला यायला हवी आहे. त्याच्यामुळं ही सेमिस्टर आणि याच्या पुढची सेमिस्टर काय की तुम्हाला सगळ्या पेस्ट आहेत. ह्यावेळी आपण फ्रुट्स आणि हॉर्टिकल्चर पेस्ट शिकतोय, पुढच्या सेमिस्टरला तुम्ही ऍग्रिकल्चर पेस्ट हे शिकणार आहे.